नमस्कार बालमित्रांनो आणि पालक बंधू भगिनींनो, याआधी आपण बडबड गीत शिकलो, समूह गीत शिकलो, त्याचप्रमाणे स्वरालंकारही शिकलो. आता आपल्याला तालरचना शिकायची आहे. तर हाताने टाळी देऊन आपण तालरचना शिकूया. रेडी? 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 याप्रमाणे आपण टाळी द्यायची. आता मी बोलणार नाही, फक्त टाळी देईल. आता माझ्या हातात आहे चिपळ्या. आपण या चिपळ्यांच्या साहाय्याने आता ताल निर्माण करू. आपल्याकडे जी उपलब्ध काही साहित्य असेल, वाद्य असतील किंवा वस्तू असतील, त्यावर आपण हाताने वाजवून ताल निर्माण करू शकतो. हे आहे माझ्या हातात टाळ. आता मी टाळाने ताल देते. आता मृदुंगावर 1 2 3 4 याप्रमाणे ताल देऊया. समजलं तुम्हाला? आवडलं? चला तर मग आपल्या घरी काही वस्तू असतील किंवा गावामध्ये भजनी मंडळं असतात आणि आपल्या शाळांमध्येही पेटी असते, तबला असतो, टाळ असतात, लेझिम असतात, तर यावर तुम्ही ताल देऊन ताल निर्मिती करू शकतात. चला तर मग लागा सरावाला आजपासूनच. धन्यवाद.